आम्ही शान आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना त्यांना सांगा हिम्मत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा, आणि त्याहून पुढे हिम्मत असेल तर त्याच वेळेला महाराष्ट्राची विधानसभेची पण निवडणूक लावून दाखवा। दसरा आपला परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार, शिवतीर्थावरतीच घेणार। मुलं पळवणारी टोळी ऐकले पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते। तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही। आज सांगतोय, ठणकावून सांगतोय, मुळामध्ये मुंबई तुम्हाला गिळताना तुमचा आणि मुंबईचा संबंध काय, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? आणि एवढे उपरे घेतले, एवढे उपरे बाहेरचे नेते घेतलेले आहेत की ते घेतल्यानंतर आता तुमचा 52 कुळे का 152 कुळे हेच कळत नाहीये। काल परवाकडे 70 वर्षानंतर आपल्या देशामध्ये चित्ता आणला, काय जाहिराती झाल्या होत्या, चित्त्याची डरकाळी, दार उघडल्यानंतर चित्ता करतो मी आहो, कारण चित्ता कधी डरकाळी नाही फोडत। पण चित्ता आणल्यानंतर एक माझी चूक काय झाली की पेंग्विन आपण आणले, अभिमानाने सांगतो आम्ही पेंग्विन आणले, पण मला नाटकं जमत नाही, खरं फोटोग्राफी माझा विषय, मी फोटोच नाही काढले अजून पेंग्विनचे। शिवसेना म्हणजे असं काही रस्त्यावर पडलेला काही झुरळ किंवा ढेकूण नाहीये, कोणी आला आणि चिरडून गेला। भाजपनी काय माणसं धुवायची लॉन्ड्री काढलेली आहे काय? मनी लॉन्ड्रिंग हा एक विषय असतो, तुमच्याकडे काय ह्युमन लॉन्ड्री? आरोप करायचे आला की धुवून स्वच्छ झालं, गोरा पान झाला एकदम। कारण या सरकारची जी काही ख्याती झालेली आहे, खोके सरकार, ही खोके सरकार त्या खोक्यातनं पहिलं बाहेर या आणि मग भ्रष्टाचाराशी लढा। मर्द असतो तो याच लढाईची वाट बघत असतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतो। नमस्कार, मी अभिजित करंडे, एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मी आता उभा आहे गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर, जिथं थोड्याच वेळापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली, गटप्रमुखांचा मेळावा झाला, त्यांनी जवळपास 20-22 हजार लोकांना इथं संबोधित केलं। पण या गटप्रमुखांच्या मेळाव्याचं नेमकं प्रयोजन काय होतं असा प्रश्न आधीपासूनच उपस्थित केला जात होता। त्याचं कारण असं की शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा जो आहे तो अवघ्या 10-15 दिवसावरती आहे। मग दसरा मेळाव्यामध्ये स्पष्टपणे सगळ्या महाराष्ट्राला संबोधित करण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी आत्ता गटप्रमुखांचा मेळावा नेमका बोलवला तरी का, त्यांना नेमकं बोलायचं तरी काय होतं, हा प्रश्न सकाळपासून विचारला जात होता आणि त्याचं उत्तर अखेर मिळालेलं आहे। त्याचं उत्तर आहे, उद्धव ठाकरेंनी सध्या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या रडारवर ठेवलेलं आहे ते मिशन मुंबई। आजच्या मेळाव्यामध्ये त्यांचं पूर्ण धोरण किंवा त्यांचं पूर्ण लक्ष जे होतं किंवा पूर्ण टार्गेट जे होते ते मुंबईकडे होतं। मुंबईच्या गटप्रमुखांनी नेमकं काय केलं पाहिजे, मुंबईमध्ये 2007 पासून नेमकी काय कामं झाली, आपण ती कशी केली, कशी करून दाखवली, त्यानंतर आपण मुंबईसाठी काय केलं, किंबहुना मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी आपल्या वंशजांनी म्हणजे प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी काय केलं याचा पाढा त्यांनी वाचून दाखवला, किंबहुना याची एकदा उजळणी केली। त्यामुळं ज्या पद्धतीनं शिवसेनेला नामोहरम करून भाजप मुंबई जिंकू पाहत आहे किंवा गेल्या अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये त्यांनी जे काही सुतोवाच केलं होतं मुंबईबद्दलचं, की शिवसेनेला आसमान दाखवा, जमीन दाखवा, शिवसेनेला नवे म्हणजे ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, हे जे आवाहन केलं होतं त्याचा सुद्धा त्यांनी समाचार घेतलेला आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत आणि त्याही वेळेला स्वराज्य स्थापन करताना आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह, हा शाह, तो शाह हे होते की नाही मला माहिती नाही, पण स्वराज्यावरती चालून आले होते, मध्ये येऊन गेले त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शाह, देशाचे गृहमंत्री, आणि मुंबईत येऊन काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा। त्यांना माहिती नाही इकडे जमिनीतनं हे नुसती गवताची पाती नाही आहेत तर तलवारीची पाती आहेत। आणि तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही। आज सांगतोय, ठणकावून सांगतोय, आता मुंबई तोडण्याचा डाव हे जे तंत्र आहे हे शिवसेनेनं अनेकदा राजकीय फायद्यासाठी म्हणून वापरलेलं आहे, त्याचा वापर झालेला आहे।
कारण की भाजपकडून अशी वारंवार टीका करण्यात आलेली आहे की ज्या ज्या वेळेला शिवसेना राजकीय दृष्टी अडचणी देते त्या वेळेला शिवसेना मुंबई तोडण्याचा डाव हे जे त्यांचं एक गणित आहे ते समोर आणते आणि लोकांना एका प्रकारे भुलवण्याचा किंवा त्यांना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करते. पण आजच्या मेळाव्यामध्ये मुंबईचे भूमिपुत्र, माझा जन्म मुंबईमध्ये झालेला आहे, मुंबईकर आहोत आम्ही आणि मुंबादेवी ही आमची माता आहे, त्यामुळं आम्ही मुंबईवरती घिरट्या घालणाऱ्या गिधडांना किंवा आम्ही त्या शत्रूंना सोडणार नाही अशा पद्धतीचं एक आवाहन त्यांनी इथं गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलं. पण विशेष म्हणजे मुंबईवरती आता गिधाड फिरायला लागलेली आहेत. लचके तोडणारी अवलाद गिधाडांची ही फिरायला लागलेली आहे. मुंबई बळकवायची आहे, मुंबई गिळायची आहे. गिळायला देणार तुम्ही? लचका तोडायला देणार तुम्ही? आता मुद्दा असा आहे की मुंबईवरती भाजपचा डोळा आहे का, तर आपण त्यासाठी गेलं पाहिजे गेल्या निवडणुकीमध्ये. 2017 निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप मुंबईमध्ये स्वबळावर लढली. ती स्वबळावर लढत असताना शिवसेना आणि भाजपची कट टू कट म्हणजे नेक टू नेक फाईट झाली आणि शिवसेनेच्या पदरात अगदी 2-4 जास्तीच्या जागा पडल्या आणि भाजप होती 82 जागांवरती. त्यानंतर मनसेचे जे काही नगरसेवक निवडून आलेले होते त्यातले 6 नगरसेवक फोडण्यात आले आणि ते शिवसेनेला येऊन मिळाले आणि त्या पद्धतीनं 90 जणांच्या शिवसेनेची एकहाती सत्ता मुंबईमध्ये स्थापित झाली होती. आता प्रश्न असा आहे की मुंबई यावेळेला जाईल अशी भीती उद्धव ठाकरेंना का वाटते किंवा इन जनरल शिवसैनिकांना का वाटते, तर त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून मुंबईची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं शिवसेनेच्या नेत्यांवरती, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती काही केसेस टाकले जात आहेत, त्यांना वेगवेगळ्या चुकीच्या केसेसमध्ये फसवलं जातं असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान येत आहेत म्हणे मुंबईमध्ये, म्हणजे यावेळेला लढाई कशी होणार आहे तुम्ही विचार घ्या. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वतः पंतप्रधान उतरत आहेत, केंद्रीय यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत, गृहमंत्री तर आहेतच, आपले गद्दार आहेतच, मुन्नाबाई आहेत, आणखीन कोणी आहेत, सगळे एकत्र येऊन शिवसेनेवरती तुटून पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट बघत असतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतो. आणि गटप्रमुखांना हे सांगितलेलं आहे की यावेळची निवडणूक जी आहे ती सोपी नाही आहे. आता सोपी नाही आहे याचा अर्थ काय, तर जसं भाजपचे नेते अमित शहा मुंबईमध्ये बोलताना असं म्हणाले होते की ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा, म्हणजे आर्या पारची लढाई असं समजून लढा असं अमित शहानी सूचित केलं होतं. त्याच वेळेला उद्धव ठाकरे असं म्हणतायत की ही तुमच्यासाठी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही संपाल, पण आमच्यासाठी ही पहिली निवडणूक आहे. याचा अर्थ असा आहे की शिवसेना राजकीयदृष्ट्या अडचणीत आहे, ती इतकी अडचणीत आहे की आपण जशी सुरुवातीलाच शिवसेनेने सुरुवात केली 1966 त्यावेळेला ज्या जोमानं, ज्या उत्साहानं, ज्या त्वेषानं आपण निवडणूक लढलो होतो, ज्या एकवटून निवडणूक लढलो होतो, तशा पद्धतीची निवडणूक लढण्याची आत्ताची वेळ आहे. म्हणजे आपल्याला आता पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागणार आहे. आणि एका गोष्टीचं मला समाधान नक्कीच आहे की ढीकभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मूठभर मर्द आणि निष्ठावान माझ्यासोबत असतील तर मला कशाची पर्वा नाही आहे. आणि ही लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. जे देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक होय, तुमच्या आयुष्यातली शेवटचीच निवडणूक आहे. मग तुम्ही विचार आपलं काय, मी म्हणेन आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे असं समजून लढा. याच वेळेला उद्धव ठाकरेंनी जी केस चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा सुद्धा उल्लेख केला. शिवाय ते असं म्हणाले की त्याच वेळेला आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, कारण की त्या दिवशी न्यायदेवता किंवा सुप्रीम कोर्ट जे आहे ते इलेक्शन कमिशनबाबतही, म्हणजे इलेक्शन कमिशननी चिन्हाबाबत शिवसेनेच्या काय करावं याचासुद्धा निर्देश देणार आहे. त्यामुळे यावेळेची निवडणूक कदाचित जर आपल्याला वेगळ्या पद्धतीने लढावी लागली, म्हणजे समजा जर चिन्हाविना लढावी लागली किंवा दुसऱ्या चिन्हासकट लढावी लागली, तर ती लढताना तुम्ही मागे पडू नये. आपले सगळे गटप्रमुख, आपले सगळे शाखाप्रमुख, आपल्या सगळ्या शाखा इथं कामं झाली पाहिजेत. इथं शाखाप्रमुखांनी गटप्रमुखांनी बसलं पाहिजे की लोकांची मुंबईची कामं करून दिली पाहिजे, मुंबईकरांची कामं करून दिली पाहिजे आणि 1-to-1 कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो आपण पक्षाचा, तो पुन्हा एकदा स्थापित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे किंबहुना त्याची खात्री बाळगली पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी सूचित केलेलं आहे. असं समजा आज आमच्याकडे काही नाही आहे, महापालिका तर आता बरखास्त झालेली आहे, नगरसेवक नाही आहेत, जे गेलेले आमदार ते आपले गेल्या निवडणुकीतच पडलेले आहेत,
गेलेले खासदार गेल्या निवडणुकीतच पडले, तिकडे आपल्याला भगवा लावायचा आहे, नव्याने भगवा लावायचा आहे, लागा कामाला। दत्तशास्त्र होतं ते मोकळं झालेलं आहे आणि खडालटा झरा पुन्हा कामाला लागलेला आहे, तो झरा मला तुमच्यामध्ये बघायचा आहे। प्रत्येक शाखा शिवसेनेची शाखा, जे मी म्हटलं शिवसेना म्हणजे विश्वास, हिम्मत, विकास, मला प्रत्येक शाखा ही उघडी असलीच पाहिजे आणि त्या शाखेमध्ये आपले गटप्रमुख हे असलेच पाहिजे आणि गटप्रमुखांनी शिवसेनेची कामं, ही जी कामं आपण पाठी दाखवतो ही नुसती एक झलक आहे, अनेक कामं आपण केलेली आहे त्याची सुद्धा एक पुस्तिका मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे। कारण 2012 साली आपण नुसतं दोन शब्दावरती जिंकलो होतो, करून दाखवलं। त्यानंतर त्यांनी जो निशाणा साधलेला आहे तो शिंदे सेनेवरती, म्हणजे ज्या शिंदेंसोबत पक्षाचे 40 आमदार गेले त्या शिंदेंवरती निशाणा साधलेला आहे। फॉक्सकॉन प्रकल्प असेल किंवा बल्क ड्रग पार्क असेल, हे जे दोन्ही प्रकल्प गेले त्यावरून ते असं म्हणतायत की तुम्ही जे आहे ते एका प्रकारे मोदींना किंवा केंद्र सरकारला शरण गेलेले आहात की काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि ते असं म्हणतात की मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, आपण एकत्रपणे जाऊत आणि गेलेला वेदांता परत घेऊन येऊ, तुमची हिम्मत आहे का? म्हणजे एका प्रकारे महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी लढण्याची तुमची हिम्मत किंवा तुमची ताकद आहे का, किंवा तुम्हाला तुमच्यामध्ये ती इच्छा आहे का, आणि जर असेल तर तुम्ही आमच्यासोबत काय येत नाही, असं विचारून उद्धव ठाकरेंनी शिंदेंची एक कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ते करताना उद्धव ठाकरेंनी अत्यंत हुशारीने हेही सांगितलेलं आहे की जे गेलेले आहेत त्यांच्या विना हा पक्ष जो आहे तो उभारी घेऊ शकतो। त्याचं कारण असं आहे की कार्यकर्ते इथे आहेत, गटप्रमुख इथे आहेत, पक्ष हललेला नाही आहे, हे दाखवून देण्यासाठी सुद्धा हा एक मेळावा महत्त्वाचा ठरलेला आहे। अजून एक बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, तीही की गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या मागे किंवा शिंदे गटामध्ये जे लोक जात आहेत त्यांच्याबद्दल कडवटतेनं बोललं गेलेलं आहे, पण आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे वगळले तर कुठल्याही नेत्याबद्दल वैयक्तिकरित्या एकही अवाक्षर काढलेलं नाही। मग ते रामदास कदम असो त्यांनी टीका केली होती, मग ते गुलाबराव पाटील असो त्यांनी टीका केली होती, किंवा मग केसरकर असो त्यांनी टीका केली होती, किंवा उदय सामंत असो त्यांनी टीका केली होती, किंवा इतर नेते असो, तर त्यांनी कुठल्याही नेत्यावरती वैयक्तिक टीका केलेली नाही। ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण की त्यांनी यावेळेला केवळ आणि केवळ शिंदेंना केंद्रित धरून हे भाषण केलं, शिंदेंना शत्रू ठरवून भाषण केलं, ना की सगळ्या आमदारांना, म्हणजे एका प्रकारे कॉर्नर करण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। दुसरी बाब जी महत्त्वाची आहे या पूर्ण भाषणामध्ये उद्धव ठाकरेंच्या, ती अशी आहे की हे सगळं करताना उद्धव ठाकरेंनी भाजपला जे मदत करतायत, म्हणजे भाजपवरती निशाणा साधला, म्हणजे बाळासाहेब भाजपचा उल्लेख जो आहे तो कमळाबाई असा करायचे, तसाच उल्लेख करून त्यांनी हिणवण्याचा प्रयत्न केला। उद्धव ठाकरेंनी ही एक गोष्ट नमूद केली आणि ती ठासून सांगितली, ती म्हणजे की भाजप जे आहे ते मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, ती शिवसेनेच्या जोरावर वाढली आणि आता हे आम्हाला वरून आम्हाला दाबण्याचा किंवा चेपण्याचा प्रयत्न करत आहे, जे आम्ही सहन करणार नाही। आणि हे करताना उद्धव ठाकरेंनी भाजपला मदत करणारे जे आहेत, मग ते एकनाथ शिंदे असतील किंवा मग मनसेकडे त्यांनी बोर्ड दाखवलं, त्यांनी मुन्नाभाई MBBS असं म्हणून राज ठाकरेंवरती टीका केली किंवा राज ठाकरेंचा उल्लेख तशा पद्धतीनं केला आणि त्यांच्यावरती टीका केली की ते त्यांना मदत करतात। म्हणजे एका प्रकारे उद्धव ठाकरेंनी सगळे शत्रू जे आहेत मुंबई च्या माझे सगळे राजकीय शत्रू जे आहेत ते मुंबई विरोधी आहेत असं दर्शवण्याचा प्रयत्न केला आणि ते दर्शवून एका प्रकारे एक आक्रमक भाषण, एका प्रकारे एक उत्साह लोकांमध्ये भरेल किंवा कार्यकर्त्यांना स्फूर्ती देईल अशा पद्धतीचं भाषण करण्याचा प्रयत्न केला। आणि सुरुवातीला आपल्याला नमूद करायला पाहिजे इथे की उद्धव ठाकरेंची जी बॉडी लँग्वेज होती आजची, ते आल्यानंतर ज्या पद्धतीनं उभे होते, बाळासाहेब कमरेवर हात ठेवून ज्या पद्धतीनं उभे राहायचे त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे उभे राहिलेले होते। ते बऱ्याचदा त्यांनी मध्ये मध्ये सगळ्या घोषणा ज्याला सुरुवातीला चालू होत्या त्याला पॉझेस घेतले, लोकांना प्रतिसाद देऊ दिला आणि उद्धव ठाकरेंनी कायम लोकांशी डायलॉग ठेवला या भाषणामध्ये आणि त्याचं सातत्यानं म्हणत राहिले की तुम्हाला हे मान्य आहे का, त्याला लोकांमधून प्रतिसाद काय येतो हे सुद्धा ते बघत राहिले। आजचा मेळावा यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे की जे गटप्रमुख आहेत मुंबईतले किंवा जे शाखाप्रमुख आहेत मुंबईतले, तो शिवसेनेचा प्राण आहे, ते शिवसेनेचे पंचप्राण आहे, त्यांच्या मदतीशिवाय इथं निवडणूक जिंकणं किंवा मुंबई जिंकणं हे अशक्य आहे। आणि त्यामुळं गटप्रमुखांना जागं करणं, त्यांना एकत्र आणणं आणि त्यांची ताकद वाढवणं याकडं उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलेलं आहे। त्यामुळं दसरा मेळाव्याच्या आधी ज्यावेळेला हे सगळं राजकारण दसरा मेळाव्याचं शिवतीर्थाच्या जागेचं सुरू आहे त्याच्या आधी त्यांनी मुंबईचं रणशिंग फुंकलेलं आहे
आणि शेवटची महत्त्वाची बाब उद्धव ठाकरेंनी इथं एक आव्हान दिलं मोदींना आणि शहांना की तुम्ही जर तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही मुंबई महापालिकेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक जी आहे ती एकत्र लावून दाखवा. म्हणजे एका प्रकारे तुम्ही दोन्ही निवडणुका एकत्र लावून दाखवा तुमच्यात हिंमत असेल तर. ए ही ज्या पद्धतीची सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंच्या भोवती होती त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं त्यावेळेला आणि आता त्याच्यामध्ये दोन तीन अडीच तीन महिन्यानंतर जो फरक पडलेला आहे ज्या पद्धतीचा कारभार शिंदे सरकारकडून चालू आहे त्या सगळ्याला कॉर्नर करत उद्धव ठाकरेंनी ही सभा घेतली. टार्गेट सोपा आहे, आजच्या सभेचा उद्देश सोपा होता, मिशन मुंबई एवढीच एक चौकट होती आणि त्या चौकटीभोवतीच पूर्ण उद्धव ठाकरेंनी सभा फिरवली. नाही म्हणाला त्यांनी काही विषयांवरती म्हणजे उद्योग आणि या सगळ्या विषयांवरती त्यांनी केंद्राला आणि शिंदेंना एका कटघऱ्यात उभं केलं. मात्र तरीही आता पुढची जी लढाई आहे ती सोपी असणार नाही आहे असं सूचित करण्यासाठी ही सगळी लढाई होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उद्धव ठाकरेंच्या सभेबद्दल आपण केल्या विश्लेषणाबद्दल आपल्याला हा भाग कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि ABP माझाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा ABP माझा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.